स्पीकरना विनंती करतो आहे की पुढची सूत्र त्यांनी हातात घ्यावी. यानंतर मी मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू इच्छितो. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करू इच्छितो. सत्कार या ठिकाणी होत आहे. अपंग मुलांनी कृपया पुढे यावं. त्यांच्या स्थापनेने त्या अपंग मुलांनी पुढे यावं. सर्व नगर सेवकांच्या वतीने संपूर्ण शहराच्या वतीने संपूर्ण आपल्या पारा एरंडोल मतदारसंघाच्या वतीने आपल्याला सांगायला आनंद होईल साहेब, 20 वर्ष झाले आम्ही आमच्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये कधी मुख्यमंत्री बघितलेला नाही. आमच्या आजोबा जेव्हा आमदार होते दरवर्षी मुख्यमंत्री आणायचे. आपण साहेब गेल्या 20 वर्षात पारा थांबलेले पण लोकांची संबोधन करणार आहात, लोकांची सवय करणार आहात. असे आपण पहिल्यांदा 20 वर्ष झालेले मुख्यमंत्री आहात. त्यासाठी आमच्या सर्वांच्या अभिनंदन करतो. खूप आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे. त्याविषयी सर्वांच्या वतीने आपल्याला सांगतो. पारा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक व माझ्या वतीने साहेब एक छोटासा सन्मान पत्र आमच्या शहराच्या वतीने आम्ही देऊ इच्छितात. तो आपण स्वीकारावा आपल्याला. उपस्थित आपले लाडके पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन, आपले उदयदादा नगराध्यक्ष करणदादा या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मला सांगण्यात आलं होतं की पारोळ्यामध्ये रस्त्यावर छोटंसं स्वागत होणार आहे पण रस्त्यावरचं छोटंसं स्वागत नाही. ही तर महान सभाधिकारी आपण सगळ्यांनी तयार केली. या जनादेश यात्रेचं पारोळ्यांनी जे स्वागत केलंय मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि जन्मभर हे स्वागत मी लक्षात ठेवेन हे आपल्याला आश्वासन देतो. 5 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपण आपलं सरकार तयार केलं आणि या 5 वर्षामध्ये 3 दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपण केलं. 5 वर्षामध्ये अडचणीत असलेल्या आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 कोटी रुपये आपण दिले. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्याच्या पाठीशी सरकार उभं राहिलं. आज मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आपण केली. 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं तयार केले. 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, 10,000 किलोमीटरचे राज्य महामार्ग आपण तयार केले.
केल्या, पिण्याच्या पाण्याच्या योजना तयार केल्या आणि मला करंनी सांगितलं तारोळ्याला देखील पाणी हवं आहे, तारोळ्याचं आरक्षण तारोळ्याला तारोळ्याचं नव्याने आरक्षण देऊ, या ठिकाणी तारोळ्याला देखील भरपूर पाणी देण्याचा निर्णय गिरीश भाऊच्या नेतृत्वात आम्ही घेतलेला आहे, काही करायचं कारण नाही आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र आज सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे चाललाय, अनेक प्रश्न आमच्या समोर आले, मराठा आरक्षणाचा जो प्रश्न इतके वर्षात कुठलं सरकार सोडवू शकलं नव्हतं तो प्रश्न सोडवण्याचं काम हे आपल्या सरकारनं या ठिकाणी केलं. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, समाजाचे प्रश्न असतील, सगळे प्रश्न आपण सोडवले, माझा हा दावा नाही की सगळे प्रश्न संपले, प्रश्न अनेक आहेत पण एक दावा निश्चित आहे, 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत, 15 वर्षात त्यांनी केलेली कामं आणि 5 वर्षात आम्ही केलेली कामं याची तुलना केली त्यांच्या 15 वर्षापेक्षा दुप्पट कामं 5 वर्षामध्ये आम्ही करून दाखवली. जर आमचं महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देशामध्ये 18व्या क्रमांकावर होता, आज त्याला देशात 3र्या क्रमांकावर आपण आणलं आणि पुढच्या वर्षी तो देशात 1र्या क्रमांकावर असेल. उद्योगात आपला क्रमांक 1, गुंतवणुकीत क्रमांक 1, आरोग्यामध्ये आपला क्रमांक 1, रोजगारामध्ये आपला क्रमांक 1, आज सगळीकडे महाराष्ट्र हा 1र्या क्रमांकावर चाललाय कारण तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. आणि आता 5 वर्षात केलेलं कार्य हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहे, त्यांच्याकरता मोठी चळवळ बचत गटाची आम्ही चालवली. आपलं सरकार आलं त्यावेळी 3 लाख लोक केवळ बचत गटाने त्या ठिकाणी प्रभावित होते, 3 लाख कुटुंबांना बचत गटाचा लाभ मिळायचा. केवळ 5 वर्षामध्ये 3 लाखावर 40 लाख परिवार हे बचत गटाशी जोडून त्यांना रोजगार देण्याचं काम आपण केलं आणि आमच्या महिलांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल ही व्यवस्था आपण तयार केली. शहर असो की गाव असो, मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही आपण त्या ठिकाणी करून दाखवली आणि म्हणून जे केलं ते जनतेपर्यंत पोहोचवायचं. मोदीजी म्हणतात जनता हेच आपलं दैवत आहे, या दैवतापर्यंत तुम्ही काय केलं ते घेऊन जा, पुन्हा त्यांचा आशीर्वाद घ्या, नव्याने जनादेश घ्या आणि नव्या जनादेशानुसार पुन्हा काम सुरू करा. आणि म्हणून 5 वर्ष जे केलं ते तुमच्या पुढे ठेवलंय, आता पुन्हा जनादेश मागायला आलो आहे. मी तुम्हाला विचारतो, सांगा तुमचा जनादेश आहे का? एवढा कमी जनादेश पारावर्यात देणार नाही, जोरदार पाहिजे. सांगा जनादेश आहे का? आशीर्वाद आहे का? मोदीजींना तुमचा आशीर्वाद आहे का? गिरीश भाऊला तुमचा आशीर्वाद आहे का? मला तुमचा आशीर्वाद आहे का? उन्मेश भाऊला तुमचा आशीर्वाद आहे का? करणला तुमचा आशीर्वाद आहे का? तुमचा आशीर्वाद आज जनादेश समजून मी आता जळगावला जाणार आहे. जळगाववरून दिल्ली मुंबईला जाणार आहे आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी फडवून तुमचा आशीर्वाद घेण्याकरता परत येईल एवढं सांगतो आणि माझं एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.